तर रत्नागिरीत आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण दिसतंय दिवसभरात जोरदार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय रत्नागिरीत पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यानं शेतकऱ्यांवरचं दुबार पेरणीचं संकट रत्नागिरीतल्या पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलय यांनी कोकणामध्ये दडी मारलेल्या पावसानं पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे काल मुसळधार पाऊस जो रत्नागिरीमध्ये झाला सरीवरती हा पाऊस बरसत होता मात्र आज पहाटेचा जर विचार केला तर सकाळपासून पावसानं कुठेतरी दडी मारल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आपण बघू शकताय की सध्या पाऊस हा नाही आहे नाही आहे मात्र ढगाळ वातावरण या ठिकाणी पाहायला आहे आपण बघू शकतोय की नदीचं पाणी देखील जे आहे ते गढूळ झाल्याचं चित्र इथं पाहायला मिळतं आपण सध्या उभे होते काजळी नदीच्या काठावरती आज दिवसभरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा जो आहे तो हवामान खात्याने वर्तवलेला आहे एकंदरीत रेड अलर्ट जो आहे तो रत्नागिरीमध्ये जाहीर केलेला आहे त्यामुळे मुसळधार पाऊस ते अतिमुसळधार पाऊस हा रत्नागिरीमध्ये पडू शकतो असा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे त्याचबरोबर गेल्या काही दिवसापासून पावसानं दडी मारली होती मात्र अरबी समुद्रामध्ये मान्सून असं पोषक वातावरण निर्माण झाल्याने पुन्हा मान्सून जो आहे तो सक्रिय झालेला आहे त्यामुळे एकंदरीत दुबार पेरणीचं संकट जे होतं ते संकट कुठेतरी दूर झाल्याचे चित्र पाहायला मिळतं एकंदरीत शेतीची की जी खोळंबलेली कामं होती ती खोळंबलेली कामं पुन्हा एकदा जोरदार सुरू झालेले चित्र कोकणामध्ये पाहायला मिळतं एकंदरीत आज दिवसभरामध्ये मुसळधार पाऊस पडेल असा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे अमोलकाला हे साम टी व्ही रत्नागिरी